तर बाळांनो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मधले प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी चालू केलेले होते. इलेक्ट्रोस्टॅटिक मधला वरचे काही प्रॉब्लेम्स आपण कंडक्ट केलेत आणि 10-11-12 नंबर काहीतरी प्रॉब्लेम कंडक्ट केलेत. मी आता 7 नंबरचा प्रॉब्लेम कंडक्ट करतोय. जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा, टू चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड -4Q अँड +2Q. क्वेश्चन रीड करत करत गिव्हन डेटा लिहायचा. आपल्याला गिव्हन मध्ये काय दिले, गिव्हन डेटा मध्ये काय दिले बघा. सो Q1 इक्वल टू म्हणजे टू चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड -4Q मीन्स एक -4Q, सो दुसरा चार्ज दिलाय तो +2Q. म्हणजे काय, Q2 इक्वल टू दिलंय +2Q. Q2 इक्वल टू आपल्याला काय दिलंय, +2Q. तर आता Q2 इक्वल टू +2Q देन आर लोकेटेड ऍट पॉइंट, लोकेटेड ऍट पॉइंट 2A,0 अँड 5A,0 म्हणजे हे लोकेटेड कुठे आहे बाळांनो, एक्स ऍक्सिस वरच लोकेटेड आहे, म्हणजे समजूयात आपण या ठिकाणी हे इथं आहे ते 2A,0 हा Q1 इथं लोकेटेड आहे आणि इथं कुठंतरी आपल्याला 5A,0 हा Q2 लोकेटेड आहे, आणि हे समजूया हे इथं ओरिजिन आहे. ओरिजिनला काय असतं, 0,0 या अशा पद्धतीनं. सो दीज चार्जेस रिस्पेक्टिवली, व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू दीज, म्हणजेच पुन्हा व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे फाय काढायचं आहे आपल्याला. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू दीज चार्जेस थ्रू ए स्पियर ऑफ रेडियस, त्याचं स्पियर ऑफ रेडियस थ्रू द स्पियर ऑफ रेडियस 4A, इथून 4A, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं कुठंतरी 4 आहे. सो या ठिकाणी एक स्पियर क्रिएट झाला, या ठिकाणी अशा पद्धतीने एक स्पियर क्रिएट झाला. ओके, सो तो स्पियर ऑफ रेडियस इकडे पण तेवढंच आहे, थोडं इमॅजिनेशन करा, माझं थोडं सर्कल प्रॉपर आलेलं नाही. सो 4A विथ इट्स सेंटर ऍट द ओरिजिन, या ठिकाणी बघा, ह्या ओरिजिन पासून आपल्याला Q1 हा चार्ज आहे 2A,0 आणि Q2 हा चार्ज आहे 5A,0. Q2 तर तो आउट ऑफ स्पियर गेला. मग या स्पियर मध्ये, कुठला चार्ज आला रे बाळांनो, स्पियर मध्ये Q1 हा चार्ज आला. मग आपल्याला जर पूर्ण होल सर्कल मधलं, त्या स्पियर मधलं फ्लक्स फाइंड करायचं आहे, तर या ठिकाणी फॉर्म्युला काय येतो बघा, फ्लक्स फाय इक्वल टू होल इंटिग्रल ऑफ त्या ठिकाणी Q0 अपॉन एप्सिलॉन झिरो. अशा पद्धतीनं इथं आपल्याला हे फॉर्म्युला येतो फ्लक्सचा. पण आपल्याला फक्त कुठं वापरायचं आहे, ओनली इन स्पियर मीन्स फाय इक्वल टू Q1 अपॉन एप्सिलॉन झिरो. दिस इज ओनली इन स्पियर चार्ज यूज्ड ओके. सो देन फाय इक्वल टू Q1 अपॉन 4π ε0. तर बाळांनो फाय इक्वल टू Q1 ची व्हॅल्यू आहे माझ्याकडं -4Q अपॉन ε0 ची व्हॅल्यू असते 8.85 × 10⁻²⁻²⁻⁴ Q अपॉन 8.85 × 10⁻²⁻². अशा पद्धतीनं फ्लक्स ची व्हॅल्यू येते. तर बाळांनो या ठिकाणी फ्लक्स इक्वल टू -4 अपॉन 8.85, या 12 ला मी वर नेलं, 10⁻½ होतं, 10⁻½ मायनस चा वर नेला प्लस आणि हा क्यूचा क्यू ऍज इट इज राहिला. देन फ्लक्स इक्वल टू याचं कॅल्क्युलेशन करा, याचं कॅल्क्युलेशन येतं -4.52 × 10⁻²⁻ Q. सो दिस इज युअर फ्लक्स अँड दिस इज युअर फायनल आन्सर. हे प्रॉपर लिहून घेता येईल का बघा. थँक्यू.